शिरूर बिलोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा आमदार निवडून येणार आणि त्याच्या सगळ्या प्रचार सभांसाठी महाराष्ट्रातील सर्व राज्य कार्यकारिणीचे नेते मैदानात उतरलेले आहेत. 25 तारखेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर स्वतः मैदानात उतरत आहेत. बाळासाहेब सभेला येण्यापूर्वीच बाळासाहेबांच्या शिलेदारांनी या ठिकाणी ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती केलेली आहे त्याने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. सटपटून गेलेले आहेत. या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा काँग्रेस आणि भाजपचे दिग्गज नेते असतील हे सगळे वंचितच्या विरोधात या ठिकाणी येऊन प्रचारसभा घेत आहेत. मात्र देगलूर बिलोलीचा आमदार हा वंचितचाच होणार असा निश्चय या ठिकाणी मतदारांनी केलेला आहे. त्यामुळे विजय आपलाच आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपापल्या घरी राहून सोशल मीडियावरती डॉक्टर उत्तम इंगोले यांचा जोरदार प्रचार करावा. सोशल मीडियावरील सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराचा ऑनलाईन प्रचार सुरू ठेवावा. ऑन ग्राउंड प्रचार करण्यासाठीची यंत्रणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवली जात आहेच. मात्र ज्यांना देगलूर बिलोलीला येणं शक्य नाही त्यांनी आपापल्या घरून फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीनं राबवत राहावी.